नाही, कोरोनामुळे मध्यंतरीच्या काळामध्ये अशा प्रकारच्या ऍक्टिव्ह थोड्या संत झाल्या होत्या, परंतु आता ऍक्टिव्ह आहेत, चालू आहे. आणि असं कुठल्याही प्रकारचे तक्रारी आमच्याकडे नाही आहेत की फार छेडछाणी होते. आणि त्याच्यामध्ये तरीसुद्धा प्रोॲक्टिव्हली आमचे अधिकारी कर्मचारी आणि निर्भयपणे काम करत आहेत. ओके, थँक्यू सर. म्हणजे असं काय अत्याचार होतो आहे आणि खूप वाढलेले असा प्रकार नाही आहे त्याच्यामध्ये. त्यामध्ये जे काही उलटं केसेस आम्ही जास्तीत जास्त दाखल करतो आहे, कुठलीही केस बर्क होत नाही किंवा कुठलीही केस नाकारली जात नाही. जरी काही ठिकाणी आकडेवारी जास्त असेल तरी ते प्रोॲक्टिव्ह पोलिसिंग आहे. पोलिसच स्वतःहून त्याच्यामध्ये कॉग्निझन्स घेऊन गुन्हे दाखल करत आहे आणि कारवाई करत आहे. आरोपी जेवढे जास्तीत जास्त आरोपीवरती कारवाई होईल तेवढं भविष्याच्या दृष्टीकोन ते चांगलं आहे. वार्षिक निरीक्षण जे असतं दरवर्षी जिल्ह्याचं होत असतं, त्यामध्ये काही पोलीस स्टेशन आणि उपविभागीय कार्यालयांना व्हिजिट्स असतात, तपासणी असते, त्यानिमित्ताने हे चोपड्याला व्हिजिट आहे. सर, जिल्ह्यात सगळ्यात मोठी कारवाई चोपड्यात काही दिवसापूर्वी केली, त्याबद्दल काय सांगणार? अफूची शेती उद्ध्वस्त केली. पोलीस अधिकाऱ्यांना आमच्या इन्फॉर्मेशन मिळाली, त्यांनी ते वर्कआउट केलं आणि चांगली क्वालिटी कारवाई केली आहे. त्यातले जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर अजून कोणी असेल किंवा संघटनात करून अशा प्रकारचे गैरकृत्य करत असतील तर त्यांच्यावर कारवाई होईल. सर, नाशिकचं पथक उत्तर महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी धाडी टाकतायत, कारवाई करतायत, परंतु स्थानिक पोलिसांना त्याची खबर मिळत नसणार का? याच्यामध्ये जे काही इन्फॉर्मेशन वर्कआउट होते वेगवेगळ्या लेवलला, तशा प्रकारची कारवाई केली जाते. आणि ज्यांनी कामचुकार पारा केलं असेल त्यांचे एक्सप्रेशन सुद्धा कॉल होतात, त्यांच्यावरती कारवाई पण होते.